मी तुम्हाला काय सांगतो बरं का, म्हणजे मला चांगलं आठवत आहे, माझ्या लहानपणी माझ्या दादानी म्हणजे तुमच्या आजोबांनी माझ्या आईकडे निस्त बघितलं की तिचा आवाज बंद व्हायचा. काय सांगायला दादा, मग काय तिची टाप होती वय त्यांच्या पुढे बोलायची. दादा तेही चुकीचंच होतं ना. नाही नाही कसं आहे, चूक आणि बरोबर आहे ना, हे कारू सरबतलंच जाते बघा. म्हणजे त्याकडे जे आपल्याला चूक वाटायचं की नाही ते आत्ता बरोबर वाटायलंय, आणि त्याकडे जे योग्य वाटायचं की नाही ते आता साफ चुकीचं वाटायलंय. बरोबर ना दादा? अगदी बरोबर बोलत बघा. पण काय ना पाहुणं, आपण बी काळाप्रमाणे बदलायला पाहिजे. राईट, मलाही तेच वाटतंय. 100 वर्षांपूर्वी जग वेगळं होतं, आता जग बदललंय, आपण आपले विचारही बदलायला हवेत. अरे पण म्हणून काय सगळं सोडून चालतंय वे? अरे रताळ्या, तसं नाहीये त्याचं म्हणणं. म्हणजे जे काळाच्या कसोटीवर जे टिकते का नाही ते धरायचं आणि बाकी समज सोडून द्यायचं. अरे पण मल्हार भाऊ, हे असं सगळं सोडून दिलं का नाही तर बायका आपल्या नवऱ्याच्या डोसक्यावर मिऱ्या वाटायला लागतील, म्हणून त्यासनी त्यांच्या जागेवर ठेवलं पाहिजे. म्हणजे कुठं पायाशी? उदयराव काय बोलायला तुम्ही, हा एका बाईच्या म्हणजे तुमच्या आईच्या जीवावर हे समज उभं केलंय आम्ही, आज तुम्ही त्यांचाच अपमान करायलाय. अहो दादा मला तसं म्हणायचं नव्हतं. काय म्हणायचं होत? अहो नाही मला काय वाटायलंय, ना बायकोनं नवऱ्याला मुठीत धरावं ना नवऱ्यानं बायकोला पायाशी ठेवावं. अहो नवरा बायकोंचं नातं कसं असायला पाहिजे, एकमेकांना समजून घेत घेत फुलत जाणार पाहिजे. हो काय हो जयदीपराव, कसला विचार करायलाय? अहो दाजी गौरीची आठवण येत असेल त्याला. नो नो आय एम ओके. अरे ओके काय ओके मरदा, इमोशनल झालंस की? हे जया अरे काय बी काळजी करू नकस, हे बघ आपली गौरी कुठं बी गेली असेल का नाही हे नक्की परत येणार आहे. अरे आपल्या घराची ओढ तिला परत आणल बघ. माहिती आहे मला गौरी नक्की परत येणार. अरे परत आलीच पाहिजे नाहीतर आपलं काय खरं नाही. अहो दादा हो मी काय म्हणा लागलोय, तुम्ही महेशने जरा सांगा की त्या पोरीला समजावून सांगायला, आमच्या दोघांच्या बायकांचं लय हाल करायला लागले ते, सांगा की. बर बघतो, मी बोलतो मालकीन बाईंशी. ए अम्मा काय करेलीस, ठेव खाली ठेव ते आधी खाली ठेव. अहो त्या भाजीला पाण्याची गरज असते की हो. ए बाय तू काय करू नको बाजू हो तू. अहो मी तुम्हाला मदत करीत असतो की हो. अम्मा तुझी नकोय ग मदत आम्हाला, बाजू आण तू. हा असं काय करायला, माझं कामच असतं की होते. ए बाई आम्ही कामात न जाऊ तुझ्या या कामापाई, तुला ठेव म्हणलं ना त्या भवानीने जर बघितलं ना तर डबल शिक्षा वाढवून ठेवल ती आमची. नाही तर काय, एक तर स्वयंपाक आम्हा दोघेनच करायला सांगितलंय, तू आम्हाला मदत करती हे जर तिनं बघितलं ना तुला काही फरक पडणार नाही, तुला काय बी बोलणार नाही ती, आमचं जगणं मुश्किल करल. हा त्याचं काय असतं बघा, तुमच्यासारखं आईचं बसून खायची सवय नसते की हो मला, म्हणून मी तुम्हाला मदत करतोय ना. मी सांगतो ना तिला की मी स्वतः मदत करतो म्हणून. आम्हाला आयत खाऊ म्हणती बाई, घुसवीन ना पोटात. अगं बाई पाया पडते तुझ्या मी, आम्हाला कुठली बी रिस्क घ्यायची नाही तुझा बरं आधी. नाही तर काय, आधीच तिला घाबरून संधी काम करून ठेवलीत मी. हा तिनं आमच्यावर ओरडायची, एक बी संधी द्यायची नाही आम्हाला तिला. आता मला सांगून सोडा की मी काय करायला पाहिजे ते. ऐक गौरीच्या खोली जाऊन बस, तिला अजिबात हित येऊ देऊ नकोस, हे काम कर. हा तू तिकडची खिंड लढव, आम्ही हितली खिंड लढवतो, आम्ही बनवतो स्वयंपाक. हा जाताना वाईट जरा साखर घेऊन जा तिच्या जिभेवर ठेव, चांगलं बोलायला शिकव जरा तिला. असं म्हणतो वय बर जातो मग मी. हा जाऊ बाई, कसला वास येतोय, काहीतर जळतय काय? होय करत त्याचा वास येईल. अग ए भाजी मध्ये पाणी टाकलंयस का नाही वय की? जाऊ बाई भाजी पूर्ण करपली. तुझं नाव कर आता दुसरी भाजी पाहिलं का सांग, हेच घालून डोक्यात. Thank you.
बघून चालता येत नाही. चुकलो ग, चुकलो. तू कुठे निघालीस? येती. आता काय मी तुला सांगून जायचं वय कुठं जाते ते? नाही तसं नसतं म्हणायचं ग मला ते. अग हा ते स्वयंपाक झालं की ते तुला जेवायला बोलवायला येत असत की ग? ठीक आहे. जा की जातो की? जा की जातो की? आता इथं का आली तू? काय नाही असच असच. त्या दोघींनी आता तुला पाठवले तहाची बोलणी कराय? नाही 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 नाही. खरं खरं सांगतेस का आता? वय त्यांनीच दाडलं असते की ग मला, पण ते बोलणी करायला नाही. तू स्वयंपाक घराकडे फिरकू नये ना म्हणून तुझ्यावर लक्ष ठेवायला. अस वय. मग आता एक काम कर. काय? त्यांना जाऊन सांग किती निवांत झोपली. काय सांगशील? झोपली. कशी? निवांत. शाबास. जाता. जातो. वा 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 मालकीन बाई, तुम्हाला सांगतो आज लई दिसांनी अशा छान गप्पा रंगल्या आमच्या. कोण कोण होतो म्हणे गप्पांमध्ये सामील? गप्पा लई रंगल्या म्हणून विचारले. काय नाही हो, आम्ही समजे पुरुष मंडळीच होतो. झालं म्हणजे त्यांनी आपापल्या बायकांचा उद्धारच केला असल का? आम्हाला दुसरे इशेच नसतात वय बोलायला. होते वय. मग सांगा अजून कुठल्या इशांवर बोलणं झालं ते? नाही म्हणजे तसं काय खूप नाही, पण आपले मल्हारराव आणि उदयरावांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर शिष्टाई केलीत तर जरा बरं होईल. म्हणजे हो? मला नाही कळलं बुवा. अहो म्हणजे त्या गौराबाई तुमचं ऐकतात नव, आणि त्यांनी आपल्या दोन्ही थोरल्या सुनांना बैलावानी कामाला झुंपलंय, तुम्ही त्यांना आवर घाला असं त्यांचं म्हणणं आहे. हे तुम्ही बोलायला? मी फक्त मध्यस्थाचं काम करायलोय, आणि हे माझं नाही त्या दोघांचं म्हणणं आहे. का त्यांची हिंमत झाली नाही वय माझ्याकडे यायची? अहो त्यांना माहिती आहे तुम्ही त्यांचं ऐकणार नाही, म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि मला हिथं पाठवलं. आणि ती बंदूक घेऊन तुम्ही हितवर आलात. हे बघा, या बाबतीत मी तुमचं काय बी ऐकायची नाही, कारण सुंब जळला तरी पीळ गेला नाही त्यांचा अजून. आणि एवढंच जर त्यांना वाटलं होत तर ह्याच्या करबी त्याच्या करबी निरोप का धाडायचा? सरळ माझ्याकडे यायचं, माझी माफी मागायची, मग केला असता मी विचार. पण आता मी का करू? अहो ते समजे भेटत ना तुम्हाला, आणि त्या तुम्ही गौराबाईंना अभय दिले असं माझं नाही हो त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं सोडा, तुमचं काय म्हणणं आहे? मला कुठं काय वाटायलंय? नाही ना, मग तुम्ही यात पडू नका. बर हे बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट माहित नाहीत. तुम्हाला एवढं वाटतंय तर गौरीला हिच पाठवा, मी बोलते तिच्याशी काय बोलायचं ते. बर बर चालतंय, मी लागलीच त्या गौराबाईंना निरोप धाडतो तसा. असल का बघा बघा, जर मोबाईल ठेवून बाहेर गेला असेल तर?
माझ्या जयदीपचाच फोन असा चोरून चेक करायची येळ येईल माझ्यावर असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण माझा जयदीप ते कधीच करू शकत नाही अशी गोष्ट करून बसला असेल तर मला बी हे केलंच पाहिजे. मला शोधून काढायच पाहिजे त्यानं असं का केलं, का मला ढकलून दिलं त्या दरीत. कुणाला फोन केले होतेस तो त्या दिवशी? 1620. ए काय करतेस? माझ्या फोन मध्ये काय बघत होतीस? ते मी फोटो बघायला आलते तुझा त्या गौरी बरोबरचा. एकदम माझ्यावानी दिसती, शेम टू शेम. बघ की बघ. हा फोटो बघायला तू इथे आलीस? नाही म्हणजे हा ते मी चालले होते, फोन दिसला तुझा, मेसेज येऊन लाईट लागला, मग फोटो दिसला म्हणून मग बघायला आले. तुला काय प्रॉब्लेम आहे वय? तुला काय वाटलं मी चोरी करायला आले? चोरीचा आळ घ्यायलास वय तू माझ्यावर चिकण्या? या घरात काय सगळे माझ्यावर तपून आहेत का? ए असं काही बोललो नाहीये मी. हा पण पोलिसांनी जात तर विचारायलायस ना? त्या दोघी तुझा शर्ट फाडल्याचा, पाय बांधून ठेवल्याचा आळ घ्यायलायत. आता तू आणि कसलं तरी आळ घे माझ्यावर. नाही मी नाही इथलं जातेच. ए उगाच ओव्हर रिॲक्ट करू नकोस, असं काहीच बोललो नाहीये मी. हा पण माझी वाट तर अडवली आहेस ना तू. चल हो बाजूला. अरे देवा इथं आहेस वय तू. चल माईने बोलावली तुला. आता ती आणि कशाला बोलवायलीये? तिचं काय मला, त्यांचं काय मला माहित नाही. पण तू इथं काय करायली? काय भाऊजी? बहुतेक माझा फोन चेक करत होती. ए चिकण्या मला तुझ्या फोनचा ते पासवर्ड तरी माहित आहे का? पासवर्ड शोधण्यात लई हुशार आहे बरं काही भाऊजी. ए पांढरीपाल तुझ्या फोनचा पासवर्ड शोधायला काय हुशारी लागते का? तुझ्या आखलेवानीच तुझ्या फोनचा पासवर्ड आहे. पण यो चिकण्या लई हुशार आहे. आत ये आणि बाहेर ये असं काम आहे याच? याचं पासवर्ड शोधणं लय अवघड काम आहे. होय का नाही रचितले? ते जाऊ दे, ती घारी कशाला बोलवायली ते बघाय पाहिजे ना. आता बाजूला होतस का? भाऊजी आता हिची समधी नाटकं कशी बंद होतात बघाच. त्या दोघी बिपारी वळसुनीला असतील. काय ग हा काय नाटक चालली तुझी ही? हा तुझ्या तक्रारी आल्यात माझ्या कानावर. ए घारे तुला काय करायचंय? नाही मला माहित होत तुझ्यापर्यंत येणार त्या म्हणून. आता ग मला काय करायचं म्हणजे? माझ्या घरच्या सुना आहेत त्या. एक तर माझ्या समोरच तू माझ्या थोरल्या सुनाच्या थोबाडीतच ठेवून दिली. तू तिचे प्रताप बघितलेस ना? वय ग प्रताप बघितले की, पण चुका कुणाच्या हातनं नाही होत, सगळ्यांच्याच हातनं होतात. पण कशी बी असली तरी माझी थोरली सून आहे ती. ती सून असल तुझ्या घरची, माझं काय? मी जोरात बोला की देवकी वहिनीना इसरू नका. आणि काय ग माझ्या धाकल्या सुनेनं काय घोडं मारले तुझं?
तिला कशाला तू कामाला झोपलस? ती बी तर सामील होतीच की तुझ्या थोरल्या सुनेला. ती नेहमीच असती ग, तिचं कर्तव्यच आहे ते. पण म्हणून काही एवढी शिक्षा करायची? पाहिजे तर एक एक अजून दे थोबाडीत ठेवून दोघींच्या. पण नंतर बंद कर. हे बघ, तुला जर तुझ्या सुनांना सांभाळता येत नसेल ना, तर माझ्या ताब्यात दे त्यांना. नाही एका महिन्याच्या आत्यांचा सगळा माज उतरवला ना, तर बघ. हे बघ, त्या दोघी बी माझ्या सुना या घरच्या मान मर्यादा आहेत. त्यांना असं नोकरासारखं वागवलेलं मला नाही चालणार. मी कुठं वागवतीये त्यांना नोकरवानी? हा नाही वागवलं. आणि इतके दिवस हे जे तुझं चाललंय त्याला काय म्हणायचं? आणि हे बघ, मी त्यांना त्यांच्याच घरातली कामं करायला लावू. आता चौथ्याच्या घरातली कामं करून कुणी नोकर होतय वय? होतय वय. नाही ग, नाही होत खरं म्हणजे. पण कसं आहे, त्याने तुझा गुन्हा केला आहे मान्य आहे मला, आणि त्याची शिक्षा बी तू त्यांना दिली आहेस. आता नका अजून शिक्षा देऊ नकस. हे बघ, तू मालकीन असशील या घरची, पण मी माझ्या मनाची मालकीन. तेव्हा मला जवळ वाटल तेव्हा मी त्यांची शिक्षा थांबवल. कळलं का? कळलं ग, कळलं. अशी आहेस ना तू. आता कोण तुझ्या नादाला लागणार? हात टेकले बाई तुझ्या पुढं. मी करते आपली माझी काम. भटक भवानींनो, हित्त काय करताय? ते राणी सरकार, तुमच्यासाठी आम्ही जेवण बनवलंय ना, तर तुमच्या दोघींना जेवाया बोलवाया आलो होतो आम्ही. झालं वय स्वयंपाक? झाला झाला, म्हणून तर तुम्हाला बोलवायला आलो होतो. मग बघताय काय तोंडाकडं? वाडा की. या 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 राणी सरकार, या या. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. ए चितून रे डाळवाड. ए डम्मा, तुला सांगितलं मी तुझे हात मोडलेत वय. थांब थांब, लोणचं वाढ. भरिजवली डाळच वाट. ए बाई, एक काय ते ठरव की काय उगच मुद्दा मागा लागल्यास? नाही तर काय? ए पेंडा भरलेला डुकरा. तू काय आलाय बायकोचा? एक काम कर, तिची सगळी काम ना तूच कर. लोणचं कुणी आणायला सांगितलं तुला? डाळ आज म्हणलं होत ना. अगं आता तूच तर म्हणलीस ना डाळ ठेवून लोणचं आण म्हणून. आहे का नाही माई? मी ऐकलं नाही. हा मी ऐकलं नाही, जेवणात गुंग होते ना. व आणि हे बघा, तुमच्या भानगडीत मला पाडू नका. तुमचं तुम्ही बघा. जा डाळ आण. जा. पांढरीपाल, भाजी वाढ की? भाजीच नव. ऐका येत नाही वय तुला? म्हणलं ना भाजी वाढ. ऐकायला बरोबर येतं मला, पण भाजी आणल्यानंतर परत दुसरं काहीतरी आणायला सांगशील. लय चक्रा मारून झाल्यात माझ्या. मग रिक्षाचा मीटर चालू आहे वय. मार की चक्रा. जेवढं सांगितलंय ना तेवढं करायचं. नव्हत्याची अक्कल नाही पाजळायची. शहाणपणाचं काय त्यात? भुका लागल्यात आम्हाला बी. तुम्ही दोघी कोण आहे माझ्या? सावल्या. मी जेवते ना, म्हणजे तुम्हाला बी मिळतंय असं समजा. नमस्कार,
प्रेक्षकहो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.